ताईंना पंधरा कोट रुपये देणार आहेत पण ताई आम्हाला पंचवीस कोट मागतात आरोप या आरोप त्यांनी आता चालू केलेले आहेत या आरोपाला सुद्धा मी आजच उत्तर देते अहो पन्नास वर्ष तुमच्या कुटुंबाला सत्ता मिळाली पन्नास वर्ष तुम्ही त्या दोन्हीत मतदार संघातले प्रश्न प्रलंबित ठेवले तुम्ही मला किती पैसे दिले कुठं दिले कोणाजवळ दिले कसे दिले सगळं सांगा ना या ना मी ओपन चॅन्सल तयार आहे विकास कामं म्हणजे रस्ता आणि ते सभा मंडप देणं वगैरे ही विकास कामं नाही या जर एवढ्या खऱ्या असतील तर मी यांनाही आव्हान देते तुम्ही हनुमान टाकळीच्या हनुमानाला मानता ना चला हनुमान टाकळीला हनुमानाच्या पायावर हात ठेवा ना तर हनुमानच्या डोक्यावर हात ठेवा आणि आम्ही पण डोक्यावर हात ठेवून ते पत्र घेऊन येऊ ही संकल्पना कोणाची कोणाची शेवट पाथर्डी मतदारसंघात आपण आलो आहोत आता प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवार हर्षदाताई काकडे आपल्यासोबत आहेत आपण ताईंशी चर्चा करूयात ताई प्रचार अंतिम टप्प्यात आला एकंदरीत आता तर कशा प्रकारे आता एक तुमची रणनीती असणार आहे कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल खरं तर मी जनशक्तीच्याच उमेदवार आहे आणि जनतेला विचारून जनतेचं तिकीट घेऊन मी जनतेच्या सेवेसाठी उभी राहिलेली आहे त्यामुळं लोकांना एक मुद्दा नक्की पडतो की 2009 mm -hmm. mm -hmm. दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आम्हाला पक्षाने टाळलेलं आहे काम करणाऱ्या माणसांना टाळलं आणि आयात केलेली आहेत माणसं पक्षामध्ये त्यामुळे लोक डायरेक्ट बोलतात की दोन हजार चौदाला तुमच्यावर दरोडा पाडला तुमच्या तिकिटावर दरोडा पाडला यावेळेस आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्हाला तुम्हाला सत्ता द्यायची कारण आम्ही सगळ्यांना सत्ता देऊन दे पाहिली एकदा mm -hmm. तुम्हाला द्यायची असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं लोकांच्या समोर मी जाते मी पॉझिटिव्हली जाते यांनी सगळ्यांनी काय आजपर्यंत कामं केले मी पाहते आपणही बरोबर रस्त्याने सगळं धुराळाचे आहे त्यामुळं कामाच्या मुद्द्यावर लोक माझ्यावर खुश आहेत पाथर्डीच्या लोकांना शेवगाव मधली कामं ही पाथर्डीच्या लोकांनी पाहिलेली आहेत त्यांच्यापर्यंत मी माझी पुस्तिका पोहोचवलेली आहे ही हिंमत बाकी कोणाचीच नाही झाली सत्ताधाऱ्यांची सुद्धा नाही झाली की त्यांनी स्वतःच एखादं पुस्तक तरी छापून द्यायचं ना मी हे हे पन्नास वर्षात ही कामं केली बरोबर ते त्यांना करता आलेलं नाही आणि त्यामुळं लोक माझ्या बरोबर आहेत ते विकास कामांचा जो मुद्दा तुम्ही म्हटलात विद्यमान आमदार म्हणतायत की आम्ही विकास कामं केले विरोधकांनी डोळ्यावरचा चष्मा काढावा तर त्यांना ते विकास दिसेल आणि ते आता कुठं तरी ते बाहेर पडले तर त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टींवरती गप्पा मारू नये असं त्यांचं एक आरोप आहे बरोबर आरोप अगदी बरोबर आहे विकास कामं केलेली कोणती विकास कामं असतात विकास कामं म्हणजे रस्ता आणि ते सभा मंडप देणं वगैरे ही विकास कामं नाहीत हे हेड आहेत शासनाचे ह्या हेडवर पैसा पडतच असतो त्यामुळं ह्या आमदार जरी उभ्या नाही राहिल्या एखादा दगड जरी उभा केला तरी ती कामं त्या दगडावर पडणारच असेल आणि ती वातात विकास काम कशाला का मांडतात की तुम्ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी तरुणांच्या भविष्यासाठी तरुणांच्या प्रगतीसाठी आपण काय केलं एम आय डी सी आणली कोणत्या शैक्षणिक व्यवस्था सुरू केलेल्या आहेत पाण्याचे व्यवस्था केलेल्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का के ले ले ले? शाला विकास मानतात हा विकास नाही हे भकास आहे हे माझं मत आहे आता ते पाण्याचा प्रश्न वरती परत येऊ आपण त्यांचं असं मत आहे की आता दोन्ही मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आलेला आहे आणि काम ऑलरेडी चालू आहेत तर विरोधक उगाच त्याचा भाऊ काढता येतं काम सुरू आहेत मात्र त्यांना ते देखवत नाही असं म्हटलं जात आहे देखवायला काय आम्ही कोण देखवणारे ज्या जनता जनार्दनासाठी आपल्याला काम करायचं आणि ते काम करण्यासाठी ज्या जनतेने आपल्याला संधी दिलेली आहे आज चाळीस वर्ष या कुटुंबाला संधी दिलेली आहे लोकांनी मग चाळीस वर्ष जर संधी दिली तर त्या संधीचा सोनं तुम्ही नक्कीच करायला पाहिजे आज ते सगळीकडे फिरतायत एक मुद्दा घेऊन की माझ्या पुढच्या प्रलंबित माझे जे मागचे प्रलंबित कामं राहिले त्यासाठी मला निवडून द्या चाळीस वर्षात प्रलंबित कामं राहू शकतात याच्यावर माझा भरोसा नाही आणि पाण्याचा जर मुद्दा म्हणाल तर पाण्याचा मुद्दा शेवगा बरु बरु। पा आज शेवगाव शहरच पाण्यावर बरोबर पाथर्डी शहर तळमळत आहे तालुक्यामधली दोन्ही मतदारसंघातली कितीतरी गावं आज पाण्यावर आहेत फक्त पाऊस झाला म्हणून आता विहिरीला पाणी आहे दोन महिन्यात टँकर सुरू करावे लागतील बऱ्याचशा गावांमध्ये मग कोणतं काम तुम्ही पाण्यावर केलं ज्या वेळेस एकोणीसशे दोन हजार सतरा ला नगर परिषद स्थापन झाली तेव्हा पैसे येऊन पडलेले आहेत शेवगाव शहरातल्या अंतर्गत पाईपलाईन साठी पाथर्डी शहरातल्या अंतर्गत पाईपलाईन साठी मग दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस का नाही आपण ती पाईपलाईन पूर्ण केली का नाही शेवगावच्या पाथडीच्या लोकांना रोज पाणी पाजलं स्वच्छ पाणी पाजलं आजही तुम्ही जाऊन बघा शेवगावचं जे जलशुद्धीकरण केंद्र मानलं बंदच अजूनही अजून पिवळ जे म्हणतात की हो, हो. जलशुद्धीकरण केंद्र कस्थ आहे म्हणतात हे त्यांना तेलंगणामध्ये जाऊन बघा आपल्याकडे जलशुद्धीकरण केंद्र असं आहे की फक्त पाणी <laughs> त्याच्यात धरणाचं पाणी त्याच्यात येतं गोल गोल फिरतं आणि लोकांना आजही लोक घाण पाणी पितायत कुणीही पाणी प्यायला तयार नाही लोक ते हे घेत आहेत जार घेत आणि पाणी पित मग ही अवस्था तुम्ही जर मतदारसंघाची केली तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं दाखवा ना तर आणखी एक प्रश्न आहे आता आपण पाथर्डीला म्हणजे त्यांच्या बाले किल्ल्यात आहे विद्यमान आमदारच्या आता आपण ज्या रस्त्याने चाललोय तर रस्त्याची अवस्था बघतोय की, की पूर्णपणे डगमगलेला रस्ता आहे ठिकठिकाणी खड्डे येतं तर मग ते जे एकंदरीत एक सांगता येते की विकासाची वल्लग्न करता येतं एवढा निधी आणला तेवढा निधी आणला तर मग आता त्यांच्या ह्या प्रश्नाला त्यांच्या या उत्तर तुम्ही काय कसं बघता एकंदरीत रस्ते वगैरे हो जे म्हणता आता त्यांनी सांगितलं ना डोळ्यावरची पट्टी काढा मग काढली की पट्टी बघा ना रस्ता अहो टक्केवारीसाठी यांचे रस्ते तसेच पडून येत मंजूर झालेले रस्ते सुद्धा टक्केवारीच्या मुद्द्यावर बरोबर उदाहरण देते तुम्हाला एक की टाकळी मानूरचा रस्ता आहे कि ज्या रोड पासन टाकळी मानोरला आपण पंधरा मिनिटात जाऊ शकतो तो टाकळी मानवचा रस्ता आजही टक्केवारीच्या मुद्द्यावर बंद पडून आहे लोकांना पंधरा किलोमीटर लांबून त्या टाकळी मानवला जावं लागतं बरोबर ही पट्टी काढली आम्ही त्यांना विरोधकांकडूनही सातत्याने घेरलं जात होत की टक्केवारी शिवाय इथं काम होत नाही म्हणताय आम्ही फक्त विकास कामं केलेली आम्ही अशा गोष्टी भ्रष्टाचाराच्या वगैरे आरोप फेटाळून लावता येत तुम्ही आरोप फेटाळता ना या ना कुठेतरी मोठा देवी आपल्या जवळ मोठा देवीच्या पायावर हात ठेवा तुम्ही ठेवा मी ठेवते आणि तिथं सांगा देवीच्या समोर की मी एकही एक रुपये टक्केवारी घेतलेले नाही आणि मी ठेवते जर तुम्ही ठेवलं नाही तर मी असं समजेल की तुम्हीच मला पाठिंबा दिला म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ते फेटाळत आहे तर दुसरी एक आणखी एक गोष्ट होती एक महत्वाकांक्षी योजना जी शेवगाव तालुक्यातील बहुतांशी गावांना नाही का पाणी पुरवठा करणारी ताजनापूर लिफ्ट प्रकल्पावरून त्यांनी एक आरोप केला फक्त फोटो काढून कुठंतरी श्रेय घेता येत नसतो त्यासाठी कामही करावं लागतात असं विद्यमान आमदार राजा यांनी म्हटलं होतं तर काय त्यांच्या आरोपाला हे तुमचं उत्तर असेल त्यावर मी एकच सांगेल एकोणीसशे बासष्ट साली या आमदारांचा सा जन्म झालेला होता का किंवा या आमदारांच्या कुटुंबातलं कोणी त्या एकोणीसशे बासष्टच्या लढ्यामध्ये होतं का याचं उत्तर पहिल्यांदा मला द्यावं कारण एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा धरणाची निर्मिती करायची होती त्यावेळेस कॉम्रेड आबासाहेब काकडे डॉक्टर टी के पुरणाळे पानसंबळ कॉम्रेड शशी काका कुलकर्णी आणि सर्व पक्षीय लोकांनी त्या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींना जाऊन भेटले आणि सांगितलं की आमच्या शेवगाव तालुक्यातील एकोणतीस गावं या धरणामध्ये बुडत आहेत यांची सोय लावा यांचा मोबदला द्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या शेवगाव तालुक्यासाठी आम्ही पाणी राखीव ठेवू आणि ते त्यावेळेचं पत्र हे आजही आमच्याजवळ आहे आणि त्यावेळेच्या पत्रामुळे जे राखीव पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरच हा सगळा खेळ आम्ही उभा केलेला आहे आणि ताजनापूर लिफ्ट म्हणाल तर ती ताजनापूर लिफ्ट योजना त्यावेळेस मंजूर झाली होती बरोबर पण ती योजना कशी होती हे या लोकप्रतिनिधींना माहिती आहे का त्यांनी पुरावे दाखवावेत कारण ही योजना ताजनापूर लिफ्ट ही योजना ही पाण्यालगतच्या गावांसाठी होती ज्यामध्ये करेटाकळी खानापूर आंतरवाली घोटण त्यानंतर दहीफळ खुंटेफळ एरंडगाव येरंडगाव एरंड समसूत लाखेफळ कर्जत बोडखे अशा पाण्यालगतच्या गावांसाठी ही ताजनापूर लिफ्ट योजना होती परंतु ज्यावेळेस मुळा मुळेचं पाणी वेळेस मडीपर्यंत आणायचं होतं आणि त्या भूमिपूजनासाठी काकडे साहेब गेलेले होते की त्या भूमिपूजनासाठी आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब आलेले होते त्या तेव्हा तिथे गेल्यानंतर काकडे साहेबांच्या लक्षात आलं अधिकाऱ्यांशी बोलताना की वांबोरी चारीचं हे पाणी ऐंशी किलोमीटर छलांग मारून साठ किलोमीटर सॉरी साठ किलोमीटर छलांग मारून मडीपर्यंत जाते तर आमचं पाणी आम, तर पंधराच किलोमीटर आहे बरे आमच्या दुष्काळी बागाला काय येऊ शकत नाही तर त्यावेळेस ते संचेती साहेब होते आजही जिवंत आहेत आमदारांनी तिथे जाऊन खात्री करावी ही योजना कुठून सुचली आणि त्या संचयती साहेबांनी सांगितलं की तुम्ही मागणी करा हे काम नक्की होईल आणि मग त्यानंतर काकडे साहेबांनी पाठपुरावा हो केला व्ही गायकवाड म्हणून जलसंपदाचे मुख्य अधिकारी होते तेही जिवंत आहेत त्यांच्याहीकडे आमदारांनी जाऊन यावं आणि या नवीन योजनेसाठी की जी ताजनापूर योजना लगतच्या गावांसाठी होती त्या योजनेची वाट पाहत पाहत लोकांनी स्वतःच्या लिफ्ट केल्या त्यामुळे ते पाणी तसंच पडलं आणि मग ते पाणी उचलून दुष्काळी परिसरात म्हणजे राक्षी चापडगाव गदे वाडगाव गदेवाडी खडके गदेवाडी बाभळगाव माळेगाव ने लिमगाव हसनापूर कोळगाव दोन्ही मंगरूळ आणि आंतरवाली या गावांना देण्याचं काम फक्त आणि फक्त काकडे साहेबांच्या संकल्पनेतनं आलेलं आहे त्यामध्ये कुणाचाही अधिकार नाही या जर एवढ्या खऱ्या असतील तर मी यांनाही आव्हान देते तुम्ही हनुमान टाकळीच्या मा, हनुमानाला मानता ना चला हनुमान टाकळीला हनुमानाच्या पायावर हात ठेवा ना तर हनुमानाच्या डोक्यावर हात ठेवा आणि आम्ही पण डोक्यावर हात ठेवून ते पत्र घेऊन येऊ की ही संकल्पना कोणाची कोणाची होती त्यामुळे फुकट असेल फुकट आमदारांनी घेण्याचा सत्ता सत्ताजी शेवगा पातळीचा आपण म्हणतोय आलटून पालटून तिघांनाही त्यांनी आज मावलेलं आहे पण जो काही पाण्याचा प्रश्न आहे धरण आपलं एकदम एक, एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती आहे पण शेवगाव आणि पातळी दोन्ही तालुक्यांना पाण्यापासून अजूनही वंचित येतं मग हे तीनही आमदार जे होऊन गेलेले आहेत आता विद्यमान आमदार आहेत मग आलटून पालटून सत्ता येऊनही त्यांच्याकडून ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत मग आता कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक आहे एकंदरीत आता ही निवडणूक त्यांची त्याच ते जुन्या प्रश्नांवर चालू आहे जे की कामच केलेलं नाही ते प्रलंबित राहिलेत आणि हे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी साठी अजून आम्हाला निवडून द्या काय दोनशे आव्हान केलंय त्यांनी मी आज अकोल्यामध्ये गेले होते मी आज अकोला वगैरे त्या परिसरात गेले होते तिथे मला कळलं की आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या प्रलंबित प्रश्नासाठी मला आता निवडून द्या अहो पन्नास वर्ष तुमच्या कुटुंबाला सत्ता मिळाली पन्नास वर्ष तुम्ही या दोन्ही मतदारसंघातले प्रश्न प्रलंबित ठेवले आता कोणते प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत असं काही शंभर दोनशे वर्षाचं आयुष्य तुम्हाला नाहीये <laughs> <आगी> लोकांनाही <laughs> <नहीं? laughs> नाहीये <laughs> बरोबर पण आता एकंदरीत दोन हजार चौदा ला मोदी लाट होती एकोणावीस ला सहानुभूतीची लाट होती आता चोवीस ला मग काय आता नेमकं एकंदरीत चोवीस ला कोणतीच लाट नाही चोवीस ला फक्त काम करणाऱ्याची लाट आणि काम करणारे फक्त आम्हीच कारण आलटून पाटून या तीनही घराण्याला <laughs> <laughs> <थारे> <laughs> ढाकणे <laughs> घराण्याला केंद्रापर्यंत सत्ता दिली <shakas> गुले घराण्याला जवळ जवळ एक तीस पस्तीस वर्ष दिली <shakas> आणि राज्य घराण्याला चाळीस वर्ष सत्ता दिली तरी सुद्धा मतदारसंघातली कामं जयसे थे आहेत <shakas> आणि म्हणून कामाच्या मुद्द्यावर लोक माझ्या बरोबर <shakas> आहेत आणि ही लढाई काम करणाऱ्याचे विरोधात काम न करणाऱ्याच्या विरोधात काम करणाऱ्याची लढाई अशी ही लढाई आहे आता सत्ताधारी कुठेतरी म्हणतायेत की ज्यावेळेस निवडणूक आले की हे लोक बाहेर पडतात गेली पाच वर्ष फिरत त्यांना दिसत नाहीत तर मग यांनी या गोष्टींवरती चर्चा करू नये असं थेट आरोप बरोबर आहे कारण हर्षदा काकडे जिल्हा परिषदेला निवडून आलेली आहे चार वेळा चार वेगवेगळ्या गटातून ती फक्त मतदा मतदानाच्या आधी महिनाभर फिरून नाही निवडून आलेली ती कामाच्याच मुद्द्यावर आली आणि मी रात्रंदिवस लोकांमध्ये आहे लोकांचे छोटे छोटे प्रश्न <laughs> <लाइट पानी। laughs> <laughs> <laughs> असतात हो रस्ता लाईट पाणी त्यानंतर घरकुलाची योजना त्यानंतर श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अशा अगदी छोट्या छोट्या बांधकाम कामगार योजना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या काम असतात आणि ती कामं मी रात्रंदिवस करते म्हणजे <laughs> <laughs> सत्ता असून जिल्हा परिषदची सत्रांची हो बरोबर पण तरी सुद्धा ती कामं आमची या सगळ्या आमदार घराण्याच्या पुढे आम्ही काम करतोय म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत बरोबर हे जे बोलतात ना जे निवर्नुकाली निवर्नुकाली की सहा म्हणजे निवडणूक आली की बाहेर हे लागू यांनाच होत या शेवटचे तीन महिने चार महिने हे घराबाहेर पडतात नंतर इंस्टाग्राम फेसबुक सगळं चालू होत आणि बाहेर पडत विद्यमान आमदारांना आव्हान करावं लागतं की मला निवडून द्या पैसे ठरल्या असं वाटतं का शंभर टक्के अपेशेच आहेत त्या अहो दोन वेळा मुंडे साहेबांच्या लाटेवर आमच्याच दोन हजार चौदाच्या तिकिटावर यांनी दरोडा मारला आणि त्यावेळेस मुंडे साहेबांची लाट होती त्या लाटीत त्या निवडून आल्या त्यानंतर मागच्या पंचवार्षिकला त्यांचे पती गेले त्यामुळे त्या, त्या लाटेवर त्या परत निवडून आल्या आता कोणतीच लाट नाही आता जी लाट आहे ती काम करणाऱ्याची लाट आहे आणि म्हणून ती लाट काम न करणाऱ्याच्या विरोधात काम करणाऱ्याची लाट असल्यामुळे आमची ही रिक्षा आता सुसाट सुटणार आहे आता ते शेवगाव बोलायचे कि त्यांनी आता सांगितलं की पाणी प्रश्न सुटलेला आहे बरोबर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस शेवगावच्या शहरातल्या अंतर्गत पाइपलाईनच कुठंही टेंडर झालेलं नव्हतं दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शेवगाव शहरातल्या अंतर्गत पाइपलाईनच टेंडर झालं टेंडर प्रोसेस करताना सगळी कागदपत्र त्या कॉन्ट्रॅक्टरची बघून घेतात आणि नंतरच त्याला टेंडर दिलं जात दोन, दोन, तेन, दोन हजार तेवीस पासन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत कुठेही ती टेंडर टेंडर प्रोसेस झाल्यानंतर काम सुरू झालेलं नव्हतं बरोबर दोन एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस आम्ही मुक्काम ठोक आंदोलन करायचं ठरवलं आम्ही वार्ड मध्ये बैठका घेतल्या आणि तीस मे ला आम्ही शेवगाव शहरामध्ये मुक्काम ठोको आंदोलन नगर परिषदेसमोर केलं त्याच्या आधी दोन दिवस त्यांनी सिवन सांगितलं <laughs> की या कॉन्ट्रॅक्टरवर काहीतरी कागद शोध आणि त्याच्यावर कारवाई दाखल कर मग का नाही तुम्ही तो पाणी प्रश्न सुरू केला का नाही तुम्ही ती पाईपलाईन टाकून घेतली त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं जर ती पाईपलाईन टाकली असती तर एक दिवसा पाणी आला असतो आम्हाला घाण का होईना पाणी प्रश्न घाण का होईना पण तो पाणी प्रश्न थोडाफार मागे लागला असत पण हे यांनी केलं नाही कोणत्या तोंडाने हा सांगतात काम चालू आहे सगळ्यात टाके त्या दिवशी या ठिकाणी मी गावकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं की चला आपलं टेंडर प्रोसेस सगळी मंजूर झाली सगळ्या समाजातल्या सगळ्या महिला भगिनींच्या हाताने कि ज्या मोर्चामध्ये माझ्या बरोबर होत्या त्यांच्या हाताने मी भूमिपूजन केलं दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर यांनी भूमिपूजन केलं मग का नाही त्या टाकीचं काम लगेच सुरू झालं फक्त भूमिपूजन चालू फक्त भूमिपूजन करायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला आता नवीन कॉन्ट्रॅक्टर जो घेतला कोल्हापूरचा त्याचं काम तोडून आमच्या शेवगाव तालुक्यातल्याच एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलं <laughs> त्याच्याकडून पैसे गोळा केले <laughs> काम बंद पडले आता ताई विकास कामांचं झालं सा सगळ्या गोष्टी झाल्या आता निवडणूक जशी अंतिम टप्प्यात येऊ लागली आता जे काही मातब्बर नेते त्यांच्याकडे कुठेतरी पक्षांचं चिन्ह आहे नाही का आता तुम्ही अपक्ष लढता त्यांच्याकडं मातब्बर नेते त्यांच्या मंचावर देखील दिग्गज नेते असणार आहेत त्यांच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आता तुमच्या सबांचं नियोजन कसं जोडणार बरोबर आज गावगाव पहा तुम्ही त्यांच्या बैठकांचं सभांच चित्र <laughs> माणसंच नाही कारण विकास नाही विकास नाही लोकांना काही लागत नाही लोकांचा पाणी लाईट ही <laughs> मूलभूत गरजा बरोबर त्यानंतर छोटे छोटे घरकुलाचे वगैरे प्रश्न <laughs> आणि यांचे कार्यकर्ते जे आहेत यांचे स्वतःचे कार्यकर्ते किंवा ह्या यांच्या कार्यकर्त्यांना गावातला माणूस जर एखाद्या कामासाठी गेला ना तर कार्यकर्त्याला त्या माणसाला विचारतात आमचा कार्यकर्ता कुठे <laughs> कशाला एजंट पाहिजे काम करायला <laughs> ते आमदारांच्या बाबत एक असं एक होत की त्या भेटतच नाहीत जे माणसं वगैरे काही काम वगैरे घेऊन जातात त्यांच्याकडे तर ते, ते एक तर मतदारसंघात उपलब्ध नसतात किंवा ते गाठी घेत नाहीत असं एकंदरीत वातावरण मग अशा व्यक्तींना नाही का पुन्हा एकदा ते उमेदवारी म्हणून आहेत मग कसं बघता तुम्ही अशा आमदार नाही का लोक त्यांनाच म्हणजे मतदान करतील का लोकांनीच मला सांगितलं <us> की आम्ही या या कामासाठी मी प्रत्येक गावात पाथर्डी तालुक्यात फिरते शेवगाव तालुक्यात फिरते <us> लोकांनी सांगितलं या कामासाठी आम्ही त्यांच्या बंगल्यावर दहा चाकरा मारल्या <us> पण त्या आम्हाला भेटल्या नाही असं लोक मला सांगतात <us> की काही त्यांच्या बंगल्यावर पक्ष सोडल्यानंतर कधी गेलेली नाही त्यामुळं लोकांना जो अनुभव आला ते ते लोक बोलतात लोकांना हे कळतं की जे माणसं जी लोक आपल्याला भेटत नाही बरोबर त्यांच्याकडे जायचं नाही आम्ही चोवीस तास उपलब्ध आहेत आमची, काम रिक्षा आहे आज मिळालंय हात दाखवा रिक्षा थांबवा तसंच आमचं हात दाखवा थांबवा आमच्याकडे यायला कोणालाही एजंट लागत नाही माझ्याकडे थेट संपर्क मोबाईल सुद्धा माझा माझ्याकडे ताई मग आता शेवट आपण अशा प्रश्नाकडे येऊयात आता की येत्या काही दिवसांमध्ये आता निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पाठ पडणार आहे तर या राहिलेल्या वेळामध्ये नागरिकांना एकंदरीत ना काय आव्हान करता काय तुमचं विकासाचं तुम विजन राहील हे जे काही प्रश्न प्रलंबित येतात ते प्रश्नासाठी त्या अनुषंगाने तुम्ही मतदारांपर्यंत कसं पोहोचणार आणि काय आव्हान करणार एकंदरीत माझा वचननामा मी जरी पोहोचले नाही तरी माझा वचननामा हा मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक मतदारांपर्यंत आणि तो वचननामा आहे जाहीरनामा नाही बरोबर जाहीरनामा करायचा असतो दाखवायचा असलो करायचं पण माझं मी या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला दिलेलं हे माझं वचन आहे मी त्यामध्ये सगळं घातलंय की जे मी करणार आहे बरोबर मला जे करायचंय मला तरुणांसाठी काम करायचं आज तरुणांच्या हाताला उद्योग नाही तरुण तरुण मुलं ऊस तोडायला जातात या मुलांमध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे मी बघितलं की तालुक्यामधले खूप मुलं इंजिनियर झालेत हे इंजिनियर होऊन पुण्याला मुंबईला परदेशात गेलेत मग आपली बुद्धिमत्ता लोकांसाठी वापरली जाते तर तीच बुद्धिमत्ता आपल्याकडे का वापरता येत येणार म्हणून मला या ठिकाणी एम आय डी सी करायची मला लोकांच्या पाण्यात पिण्याच्या पाण्याला स्वच्छ आणि सुंदर पाणी द्यायचे मला लोकांना आणि मला शेतीसाठी पाण्याचं काम करायचंय की ज्या परिसरामध्ये आजही मोठमोठाले बंधारे आहेत ते पाथर्डी तालुक्यात मी बघितलं मोठमोठाले बंधारे झालेले आहेत मोठमोठाले तलाव आहेत अहो यांची दुरुस्ती नाही यांची खोलीकरण नाही यांचं अस्तरीकरण नाही ते बंधारे सगळे गळतायत त्याची कुठं दुरुस्ती नाही हे जर सिंचन हे जर गळती आपण थांबवली तर पाथर्डी तालुक्यातला मला नाही वाटत कोणताही माणूस ऊस तोडायला जाईल कारण प्रत्येकाला शेती आहे आणि त्या शेतीला जर पाणी मिळालं तर तो योग्य नियोजन करू शकतो म्हणून मला शेतकऱ्यांसाठी पाणी आणायचे मला तरुणांसाठी एम आय डी सी आणायची मला शेवगाव आणि पाथर्डी शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या असतील किंवा शासनाच्या असतील खूप जागा पडलेल्या आहेत दोन्ही शहरामध्ये दो। 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 त्या शहरांमध्ये त्या जागेवर मला बीओटी तत्वावर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा असे कॉम्प्लेक्स काढायचे शॉपिंग कॉम्प्लेक्स काढायचे की ज्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स होतील आणि आज रस्त्यावर जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जे टपरीधारक आहेत या सर्व टपरीधारकांना मला स्वतःची हक्काची मालकीची दुकानं मला त्यांना द्यायची की जेणेकरून रस्त्याचाही श्वास मोकळा होईल आणि या लोकांना सुद्धा स्वतःला उद्योग व्यवसाय करण्यासाठी जागा मिळेल स्वतःच्या हक्काची हे मला करायचे आज आपण पाहतो वाड्या वास्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नाहीत बरोबर कुठेही नाहीत कोणत्याही शेत शेताच्या रस्त्यावर नाही शिव रस्त्यावर कुठे मोठमोठा मुट खड्डे पडले चिखल आहे पाऊस आला तर म्हातारी माणसांना बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या नद्या आहेत त्याच्यावर पूल नाही हे सगळं मला करायचंय हे चित्रच मला बदलायचंय मला लोकांना जाण्यासाठी चांगला रस्ता करायचा आहे छोटे छोटे जे नद्या आहेत त्या नद्यांवर मला छोटे छोटे पूल बांधायचे की जेणेकरून गावाचा संपर्क हा दोन्ही गावांशी राहिला पाहिजे आज बऱ्याच वेळा असं होतं की ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत पावसाळ्यात पाणी आलं की गावाचा संपर्कच तुटतो तो, तो मला बंद करायचा आणि म्हणून मला रस्ते लाईट पाणी हे वाड्या वास्त्यांवर न्यायचे वाड्या वाजता ला, आज लाईटच बघा आज शासन घोषणा करते हो हर घर जल जल हर घर घर बिज खरंच हर घर जल।, 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 जल योजना वगैरे राबवले गेले हाय का खरंच तशी परिस्थिती मतदारसंघामध्ये पक्ष योजना काढतो पक्ष एसी मध्ये बसतो खालची ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कुठेही कार्यान्वित नाही हे काम आमदारांचं खासदारांचं हे खाली परक्युलेट करायचं काम असतं ही यंत्रणा ते काहीच करत नाही कारण त्यांना माहितीये ही लोक अंधारातच राहिली पाहिजे ही लोक आडानीच राहिली पाहिजे यांची मुलं शिक, शिक्षित शिकलीच नाही पाहिजे शिक्षित झाली नाही पाहिजे जर असं झालं नाही तरच ती मुलं आमच्या ऊस तोडायला येतील तरच आमच्या कारखान्यावर ऊस तोडायला येतील ही यांची भावना योजनांचा एक मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यावरून एक असं आहे की सध्या आता महायुती सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवलं लाडकी बहीण योजना तर खूप जोरदार नाही का प्रचार चालू आहे तर ठिकठिकाणी मोठमोठ्या बॅनरबाजी चालू आहे खूप मात्र लाडकी बहीण कोणत्या ताईंना नाही का साथ देणार विद्यमान आमदार मुलिका ताई तुम्हाला खरं सांगू का ही लाडकी बहीण म्हणजे शुद्ध महिलांना फसवण्याचा कार्यक्रम एक मला माझ्या माहितीप्रमाणे कदाचित माझी माहिती कमी असावी पण कोणतीही योजना राबवण्यासाठी त्याचे ठराव झाले पाहिजेत बरोबर त्याला राज्याची मंजुरी पाहिजे त्याला केंद्राची मंजुरी पाहिजे अशी मंजुरी कुठेही या लाडक्या बहिणीला माझ्या माहितीप्रमाणे घेतलेली नाही कारण जर ही, <laughs> ही मंजुरी घेतली तरच ह्या योजना या चालू राहतात आणि <laughs> म्हणून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या लोकांनी महिलांना फसवण्याचं काम सुरु केलेलं आहे कारण त्यांना माहिती महिला फार भोळ्या असतात पण तो त्यांचा गैरसमज आहे अहो महिला इतक्या हुशार झालेल्या आहेत त्या मलाच बोलतात ताई लाडक्या बहिणीचं काही विचारू नका आता येऊ द्या फक्त हा मला हे दोन चार महिने पैसे आणि बरोबर करणार आहेत काय करायचं ते म्हणजे योजना काही आहो या योजनांची गरजच नाही लोकांना गरज आहे तीन योजना करण्याची <laughs> तर मुलांना मुलींना शिक्षण फुकट दिलं पाहिजे बरोबर नंतर लोकांना पिण्याचं पाणी यासाठी पाणीपट्टी घरपट्टी कुठल्याही परिस्थितीत लावली नाही पाहिजे बरोबर लोकांना आरोग्य फुकट दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना वीज फुकट दिली पाहिजे या चारच योजना तुम्ही करा देश सुजलाम सुफलाम होईल गरज नाही कोणत्या गोष्टीची गरज नाही कोणत्या अहो आमची मुलं शिकली ना तर मुलं शिकली तर ती आय एस आय आय पी एस ऑफिसर होतील बरोबर चांगल्या नोकऱ्या करतील शेतकऱ्यांना जर पाणी फुकट मिळालं शेतकऱ्यांना लाईट फुकट मिळाली शेतीचं प्रचंड उत्पादन वाढेल पण ह्या योजना कुठेही शासनाच्या लोकांच्या डोक्यामध्येच येत नाही आता म्हणजे एकंदरीत आपण बघितलं की तुम्हाला एक छोट उदाहरण देते मी जिल्हा परिषद मध्ये असताना आमचा एक अभ्यास दौरा होता तेलंगणाला त्यावेळेस हो। ते नुकतंच नवीन राज्य झालेलं होतं राजकीय विषय आपल्याला घ्यायचा नाही पण तेलंगणामध्ये शिक्षण आरोग्य पाणी घरपट्टी आणि लाईट हे सगळं मोफत दिलेलं आहे तेलंगणाने तेलंगणा टोटल तेलंगणाने मोफत दिलेलं आहे मग जर तेलंगणा देऊ शकतो तर आपण का देऊ शकत नाही बरोबर याचा विचार करण्याची गरज आज या जनतेवर आलेली आहे आणि म्हणून जनता हे विचार करणार आहे आणि म्हणून जनता ही या लोकांना घरीच पाठवणार आहे अरे मतदारसंघामध्ये नाही का विक आपण विकास कामांविषयी बोललो पाहिजे किंवा मतदारसंघाविषयी बोललो पाहिजे पण राज्य शासनाच्या योजनांचं कुठं तरी नाही का ॲज अ प्रमोशनल ते जात आणि मग त्याच्या माध्यमातून मत नाही का गोळा करण्याचा प्रयत्न वगैरे वाटतोय का अगदी बरोबर बरोबर तुम्हाला सांगते जसं मी माझ्या कामाचं एक पुस्तिका तयार केली पंचवीस वर्षात मी काय काम केलं आणि विथ व्हिडिओ आहेत विथ क्यू आर कोड खोट कुठेही नाही जे केलंय तेच आणि त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत मी ते दाखवीन या लोकांना जर यांना चाळीस चाळीस वर्ष सत्ता मिळाली सगळ्यांना पस्तीस चाळीस तीस वर्ष या लोकांनी का नाही हे पुस्तिका तयार केली की मी हे काम केलंय अहो यांनी काय पुस्तिका तयार केली अंगणवाडीचा आहार दिला तुम्ही दिला तो <laughs> तुमच्या कुटुंबातल्या पैशातून दिला का का तुमच्या कारखान्यातून दिला शासन देत आहे ते तुम्ही कशाला दाखवते ती तुमची कामं नाहीत चालूच राहणार आहेत का मग तुम्ही नसले तरी ते चालूच राहणार एक प्रश्न होता की मध्यंतरी एक आरोप केला गेला की नाही का पैसे घेऊन तुम्ही माघार घेतली होती मग आता पुन्हा एकदा नाही का निवडणुकीत उतरले तर त्या आरोपाकडे कसं बघतात म्हणजे तुम्ही त्या आरोप तुमच्या हातून केला काय झालंय त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली मी तर बऱ्याच ठिकाणी आव्हान दिलं मी त्या भावी लिमगावला सुद्धा आव्हान दिलं की भावी लिमगावच्या देवीला सगळेजण मानतात बरोबर त्या देवीच्या तिथं जे बोलना जे बोलतात ना mm -hmm. की तुम्ही पैसे घेऊन माघार घेतली त्यांनी mm तिथं -hmm. यायचं त्या देवीच्या mm -hmm. डोक्यावर हात ठेवायचा आणि देवी समोर सांगायचं तुम्ही मला किती पैसे दिले mm -hmm. कुठे दिले कोणाजवळ दिले mm -hmm. कसे दिले सगळं सांगा ना mm -hmm. या ना मी ओपन चर्चेला तयार आहे तुम्ही ओपन चर्चेला या पण कोणत्या तरी देवाच्या ठिकाणी कारण माणूस माणसाला घाबरत नाही परमेश्वराला घाबरतो आता सुद्धा मतदार सांगत काही ठिकाणी मला चर्चा ऐकायला गेली की मी आम्ही ताईंना पंधरा कोट रुपये देणार आहेत पण ताई आम्हाला पंचवीस कोट मागतात म्हणजे आरोप त्यांनी आता चालू केलेले आहेत या आरोपाला सुद्धा मी आजच उत्तर देते मडीला चाला वटला आणि केव्हा तुम्ही मला पैसे देणार होत्या केव्हा तुम्ही बोलल्या ते त्या देवीच्या समोर देवीच्या पायावर हात ठेवून डोकं ठेवून आपण दोघी पण म्हणू समोरासमोर चर्चा करायला यायची छुपेरुस्त काय लागतात हे स्वतःच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळं हे सगळे कोणते ना कोणते कारण आपले काढत राहायचे पण लोक यावर भरोसा ठेवणार नाही मी माघार घेतली का आता तोंडावर कोण पडलं दात दात तुटले एवढ्या <laughs> जोरात तोंडावर आदळले काही शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये समजा रस्ते पाणी याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा प्रश्न जाणवतोय की गुन्हेगारी वाढत चालली आहे सुरक्षितेचा जो प्रश्न आहे तो चव्हाट्यावर येतोय तर काय वाटतं एकंदर कायदा सुव्यवस्था बिघडली आहे तिथं शंभर टक्के बिघडलेली आहे आज व्यापारी वर्ग असेल <laughs> महिला वर्ग असेल किंवा तरुण मुलं असतील कुठेही सुरक्षित नाही कारण पाथर्डी शहरामध्ये खून पडले त्याचा अजून शोध लागलेला नाही शेवगाव शहरामध्ये की जे माझ्या घराच्या जवळ बलदवांचं कुटुंब होत तिथे नाही प्रत्येकाने फक्त आश्वासन दिली शोध लावतो कुठेही शोध लागलेला नाही मुली आमच्या सुरक्षित नाहीत आज शाळेत ना मुली निघाल्या त्या घरापर्यंत पोहचत नाही कुठेतरी पळवून येण्याचे प्रकार या मतदारसंघामध्ये होत आहेत लहान लहान मुला मुलींवर बलात्कार होत आहेत पण ही प्रकार प्रचंड वाढत चालतो पोलीस पथक जे म्हणतोय पथक वगैरे असो तेवढं पाहिजे नाही म्हणण्यापेक्षा पाहिजे तेवढ्या पोलीस त्या ठिकाणी नाहीये आणि मग त्यांची पण त्या धडतिरपट उरते जिथे जिथे पोलीस स्टेशन फार गरजेचे आता खरवंडीला एखादं पोलीस स्टेशन असणं खूप गरजेचं आहे मोठं पोलीस स्टेशन पाहिजे खरवंडीला बोदेगाव मध्ये एक मोठ मोठं पोलीस स्टेशन चांगलं पाहिजे की जिथं माणसं पाहिजेत आज पोलीस स्टेशन आहे पण माणसं कमी आहेत बर। आणि त्यामुळं पोलीस यंत्रणेला सुद्धा त्या ठिकाणी काही करता येत नाही आणि हे शोध लागत नाही शांत याला वाचा फोडण्याचं काम या लोकप्रतिनिधी करायला पाहिजे महिला लोकप्रतिनिधी असताना महिलांवरती जर होत असेल या घटना घडत असेल तर त्यांनी कुठेतरी त्याच्यावरती पाहिजे त्यांनी ते ठोस पावलं उचलायला पाहिजे होती की त्यांनी जे गृहमंत्री राज्यमंत्री आहेत ते त्यांच्याच आहेत त्यांच्याच पक्षाचे आहेत त्यांच्याकडून हे पोलीस स्टेशन मंजूर करून घ्यायला पाहिजे होते या ठिकाणी जादा पोलिसांची कुमक बोलवून घ्यायला पाहिजे होती अह कितीतरी आमदार असे की स्वतःच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त पोलीस आणतात जास्तीत जास्त एपीआय आणतात असतात आमचा शेवगाव आणि पाथर्डी तालुका हा एकदम आणि अवैध अवैध धंद्याचा एक अड्डा बनलेला आहे धंदे चालू आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधकांकून केलेल्या आरोपांवरती सडेतोड उत्तर देत काकडे यांनी थेट मैदानात उतरत जे उमेदवार आहेत त्यांना देखील चर्चेसाठी खुलं आव्हान दिलेलं आहे आणि केवळ विकासाच्या मुद्द्यांवरतीच आपण ही निवडणूक लढवत आहेत असं ठामपणे ते सांगता येतं